संबंधित अधिकाऱ्यांना अटक झालीच पाहिजे. संबंधित अधिकाऱ्यांना अटक झालीच पाहिजे. शेतकऱ्यांच्या जमिनी वापस मिळाल्याच पाहिजे. शेतकऱ्यांच्या जमिनी वापस मिळाल्याच पाहिजे. नाही कुणाच्या बापाचं, आमच्या हक्काचं. नाही कुणाच्या बापाचं, शेतकऱ्याला जमिनीची. नाही कुणाच्या बापाची, जमीन आमच्या हक्काची. नाही कुणाच्या बापाची, जमीन आमच्या हक्काची. नाही कुणाच्या बापाची. शेतकऱ्याला न्याय मिळालाच पाहिजे. शेतकऱ्याला न्याय मिळालाच पाहिजे. शेतकऱ्यांना न्याय मिळालाच पाहिजे. शेतकऱ्यांना न्याय मिळालाच पाहिजे. शेतकऱ्यांच्या जमिनी वापस मिळाल्या पाहिजे. शेतकऱ्यांच्या जमिनी वापस मिळाल्या पाहिजे. आज आपण शेंद्रा परिसरामध्ये आलेलो आहोत. या शेंद्रा परिसरामध्ये 10 ते 15 वर्षापासून त्या महाराष्ट्र शासनाने शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित केलेल्या आहेत आणि त्या प्रायव्हेट लिमिटेडच्या मालकाला त्या दिलेल्या आहेत. परंतु आजही त्या जमिनी तशीच पडत पडलेल्या आहेत, जेणेकरून आपण एकीकडे बघतोय ही एक प्रकारची शेतकरी राष्ट्राच्या संपत्तीची एक हानी आहे आणि दुसऱ्या प्रकारे आपण दुसऱ्या बाजूने आपण असा विचार करायला पाहिजे की शेतकऱ्यांनी जी जमीन दिलेली आहे ती ते वापस मागत आहे. कारण की तिथे महाराष्ट्र शासन बोलला होता की तिथे आम्ही काहीतरी रोजंदारी रोजगार चालू करू, परत अद्यापही शासनाने कोणताही निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे इथून 5 किलोमीटर अंतरावर आपण बघतो, इथून 5 किलोमीटर अंतरावर शेतकऱ्याने एक आंदोलन लावलेलं आहे. त्या आंदोलनाच्या अध्यक्ष आहेत सुधाकर शिंदे. आमदार बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन छेडलेलं आहे. आतापर्यंत त्यांनी सरकारकडे खूप सगळ्या मागण्या केलेल्या आहेत, परंतु आतापर्यंत त्यांच्या मागण्या पूर्ण झालेल्या नाही आहेत. म्हणून त्यांनी अन्नत्याग या आंदोलनाच्या मार्फत हा सरकारला इशारा दिलेला आहे. आता आपण प्रत्यक्ष त्यांच्यासोबत चर्चा करणार आहोत. आपण या संघटनेचे आमदार बच्चू कडू यांच्या आमदारकी किंवा यांच्या अंतर्गत जो यांनी आंदोलनकर्त्यांनी हा एक आंदोलन छेडलेला आहे, आपण त्यांच्याशी एक चर्चा करूया किंवा त्यांचं मत जाणून घेऊया की शेवटचं त्यांचं कोणतं मोठं पाऊल असणार आहे की जेणेकरून शासनाला ते एक चुनौती असणार आहे. खरं बघितलं तर ज्या जनतेसाठी शासन आहे आणि जर शासन जर कायदा हातात घेत असेल तर प्रहार सुद्धा या आंदोलनानंतर जर शासनाला कुठलाही फरक पडला नाही आणि माझ्या शेतकरी मायबापाच्या हक्काच्या जमिनी जर वापस दिल्या नाही, ज्या पद्धतीनं या शासनाने या जमिनीवरती हुकूमशाही केली त्याच पद्धतीने प्रहारसुद्धा या जमिनीचा ताबा घेतल्याशिवाय गप्प बसणार नाही. स्वतः या आंदोलनानंतर आम्ही या जमिनीवरती नांगर फिरवल्याशिवाय राहणार नाही आणि त्या जमिनीचा ताबा घेतल्याशिवाय राहणार. कोणत्या जमिनीसाठी शेतकरी आपल्या हक्काची लढाई लढत आहे? हा जो एरिया आपण बघत आहोत हा 300 ते 400 एकरचा पूर्ण एरिया आहे. पूर्ण हे करून घेते एकरचा हा जो एरिया आहे यातून एक रोड गेलेला आहे जो MIDC मार्फत म्हणजे जो अजंता फार्मा कंपनीच्या मालकाने तो संपादित केलेला आहे की जेणेकरून पूर्ण हा आणि हा खूप व्हॅल्युएबल रेटचा परिसर आहे की जेणेकरून शेतकऱ्यांनी आपल्या हक्काच्यासाठी आंदोलन छेडलेलं आहे. त्या आंदोलनकर्त्यांची जी जमिनी वापस भेटावी तो हा परिसर आहे. हा शेवट पूर्ण हा जो रोड आहे तो शेवटपर्यंत डोंगरला जात आहे. अर्धा इकडे भाग आहे आणि अर्धा त्या बाजूला भाग आहे. मी विनीता बर्फे, कॅमेरामॅन अजिंक्य कंभारके सर.